यूट्यूबवर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री 9:45 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. क्रिकेट खेळताना बॉल लागल्यावरून दोन गटात झालेले भांडण सोडवले. त्यातील एक गट नाराज झाल्याने त्यांनी रात्री रस्त्यावर व घराजवळ येऊन पिस्तुलातून 4 राऊंड फायर केले, त्यातून बचावलो अशी माहिती उपमहापौर पाटील यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत पाटील यांच्या घराबाहेर पुंगळी मिळाली नाही तर एक जिवंत काडतूस मिळाले आहे. रविवारी क्रिकेटच्या वादातून दोन गटात भांडण झाले. तो वाद पोलिसात गेला. उपमहापौर कुलभूषण पाटील हे वाद सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मध्यस्थी केली परंतु वाद मिटला नाही. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्हे दाखल केले. नंतर रात्री 9:45 उपमहापौर पाटील हे सोमानी मार्केट स्टॉप परिसरातून जात असताना महेंद्र राजपूत, जुगल बागुल, बिराडे मंगल राजपूत, उमेश राजपूत यांनी त्यांचा रस्ता अडवला. दुपारी झालेले भांडण किरकोळ होते, आम्हाला तुलाच ठार मारायचे आहे अशी धमकी देत गोळीबार केला. घटनेनंतर संशयितांनी पळ काढला. घटना म्हणजे असं, दुपारच्या वेळेस काहीतरी क्रिकेटवरतून वाद झाला होता आणि वाद मिटवण्यासाठी कुलभूषण भवन ते पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला गेल्यावरती दोन्ही जण पिंपराय व्यस्त असल्यामुळे त्यांनी आपसातमध्ये वाद मिटवला की बा आपसात तुम्ही केस करू नका आणि हा विषय कुठे टोकाला जाईल, तुम्ही समजूतदारपणा घ्या. आणि त्यांना तिकडनं घरी पाठवलं. पोलिसांनी त्यांची कारवाई वगैरे केली, दोन्हींची NC वगैरे घेतली. तिकडनं त्यांना घरी पाठवलं आणि कुलभूषण भवनला नेहमी वारंवार फोन येत होते की बा तो आमच्या मध्यस्थी कावर पडला, हा तो आमच्या मध्यस्थी पडला, तो आज शेवटचा दिवस आहे, उद्या तू पेपर वाचायला राहणार नाही, असे त्यांनी शिवगाव वगैरे धमकी वगैरे केली. मग तिकडनं निघाल्यानंतर ते जेव्हा माझी भेट झाली 7:45 वाजेच्या आसपास सुमारास पिंपराय स्टॉपवरती, तिकडनं आम्ही 2-व्हीलरवरती बाईकवरती दोन्ही जण बरोबर निघालो घराकडे यायला. जेव्हा घराकडे येत असताना त्यांनी आम्हाला मधल्या रस्त्यात थांबवलं, त्या लोकांनी इनोवा गाडीमध्ये असताना, आणि त्यांच्या हातात पिस्टल होत्या सगळ्यांच्या हातामध्ये. मग काही ते झटापटी करून आम्ही तिकडे निघालो, तिकडे त्यांनी आमच्यावरती फायर केली. आम्ही गाडीकडे धावपळत कारण गाडी आणली आणि ते आमची फॅमिली बाहेर होती सगळी, आम्ही त्यांना घरामध्ये टाकलं आणि इकडनं आम्ही पळ काढला. त्यांनी ते आमच्या दिशेने दोन फायर केल्या आणि वरती लहान मुलं बसले होते, त्यांच्यावरती एक फायर केलं त्यांनी. नाही, ते मुलं इनोवामध्ये होते, बाकीचे हां आम्ही 2-व्हीलरवरती होतो. क्रिकेटचा वाद ते नाही माहिती, घटना मला माहिती, कृष्ण क्लास जवळ झाला त्यावेळेस मी नव्हतो. हां, माझं नाव अनिल यादव. मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे ज्यावेळेस फायर झाली तिकडनं, तर आतापर्यंत मी त्यांचा साक्षीदार आहे. 4 फायर झाल्या टोटल. महेंद्र राजपूत म्हणून मुलगा होता आणि एक बिराडे म्हणून होता आणि म्हणजे 5-7 जण होते. ते या ठिकाणी 3 फायर झाले, एक तिकडे तिकडे झाला कार्यालयात जाऊ नाही, कार्यालयात खाली उतरताना आपण उतरती उतरतो ना, जेव्हा चढा तोडतो घराकडे यायला त्या ठिकाणी फायर झाला अंधारामध्ये. हो, वखर जवळ फायरिंग दुरून झाले, जवळून झाले असते तर शक्यता म्हणजे कोणाला तरी गोळी लागली असते. ती जळगाव शहरामध्ये अंदाजे 9:30 रात्रीच्या सुमारास रामानगर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरा परिसरामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरासमोर आणि त्याच्यापूर्वी सोमानी मार्केट स्टॉप या ठिकाणी काही इसमांनी त्यांना अडवून आणि नंतर पाठलाग करून त्यांच्यावर फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्यांची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल करण्याचं काम चालू आहे. जी इतर माहिती या घटनेसंदर्भात सांगितली त्यानुसार दुपारी 4:30 दरम्यान दोन गटांमध्ये, दोन्ही राजपूत समाजाचे त्यामध्ये इन्वॉल्व्ड असलेले गट आहेत, यांचा क्रिकेट खेळण्यावरनं वाद झाला होता. त्या वादाचा विषय पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर एकमेकांवर क्रॉस NC दाखल करण्याचं काम चालू होतं आणि हे उपमहापौर यांनी हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तो वाद मिटवण्याचा, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातून त्याबद्दल काही लोकांना नाराजी होती त्यातील एका गटाला आणि त्यातून त्यांनी ही घटना केल्याबाबतची माहिती जे फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक आहेत ते सांगत आहेत. तर या अनुषंगाने, त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या घटनेचा सखोल तपास, सखोल चौकशी निश्चितपणे करून यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये दोषी असलेल्या लोकांना आम्ही तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची. नाही, पोलीस
स्टेशनची तसेच आमच्या एलसीबीची पथके जी आहेत ती आम्ही रवाना केलेली आहेत आणि या संदर्भात या घटनेला निश्चितपणे गांभीर्याने घेऊन पुढील कारवाई करत आहोत. सर त्यांनी किती सर त्यांनी सर किती फायरिंग केल्या सर त्यांनी? या अजून FIR सुद्धा ड्राफ्ट झालेली नाही आहे. काही नावं समोर निश्चितपणे आलेली आहेत. ऑफिशियली FIR झाल्यानंतर इतर माहिती आणि इतर तपशील मी आपल्याला देईल. सर त्यांनी किती फायरिंग केलं? किती फायरिंग किती केल्या सर त्यांनी? ह्या सर्व बाबी अजून तपासात आहेत. या ठिकाणी दोन फायरिंग झाल्याबाबतचं सांगितलं जात आहे. तसेच सोमानी मार्केट शॉपच्या ठिकाणी सुद्धा फायरिंग केली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सविस्तर याची जी काही घटना आहे तो घटनाक्रम आहे त्याचं लेखीमध्ये फिर्याद घेण्याचं काम चालू आहे. ते अधिकृतपणे आल्यानंतर आपल्याला इतर माहिती मी देईल. थँक्यू. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781.